आज आपण व्हेज पुलाव करतोय, तर त्याचं सगळं साहित्य काढलंय ते तुम्हाला दाखवते. मटार, परत ढोबळी मिरची, फ्लॉवर, पनीर आणि गाजर. अजून याच्यात आपल्याला काही घालायच्या असल्या भाज्या तरी आपण त्या वाढवू शकतो. घेवड्याची शेंग वगैरे मिळालेली नाही आहे, फरस बी ही मिळालेली नाही आहे, आणि बटाटा पण तुम्ही त्याच्यात घालू शकता, सोयाबीन पण तुम्ही त्यात घालू शकता. हे पनीर घेतलेत, फ्लॉवर घेतलेत, गाजर घेतलेत, ढोबळी मिरची आहे आणि ग्रीन पीस वाटाणा पण आहे. आणि हा चिरलेला कांदा आहे आणि हा फोडणीत घालायचा, आणि नंतर हा आपण तळायसाठी तळून घेतलेला कांदा आहे, हे आपण वरण वापरणार आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात मध्ये चिरून, आणि हा अख्खा गरम मसाला, खडा मसाला, लवंग, मसाला वेलदोडा, साधा वेलदोडा 7-8, जायपत्री, चक्रीफूल, साधे जिरे, शहाजिरे, दालचिनी आणि तमालपत्र, हिंग, काजू, बेदाणे आणि धने जिरेची पावडर आणि ही आले लसूण पेस्ट. हे एवढं साहित्य वापरून आपण हा पुलाव बनवणार आहोत. मीठ आपल्या चवीनुसार घालणार आहोत. आणि हे तासभर, एक तास भिजवून घेतलेले बासमती अख्खा राईस आहे, एक तास भिजवून घेतले त्याला. आणि टोमॅटो आपण थोडेसे चिरून घालणार आहोत. हे टोमॅटो थोडे 2-3 टोमॅटो हे मोठे चिरलेले आहेत मी, हे नंतर वापरणार होतो. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. सर्वप्रथम आपण गरम मसाले घालणार. हां, गरम मसाले घातले की मग जरा हलवून त्यात आपण कांदा घालणार आहोत. गॅस थोडा मोठा केलाय, मसाले परतले गेलेले आहेत. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यातच आपल्याला नुसतं हिरव्या मिरच्या घालायच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवे तसं तुम्ही हे घालू शकता. आम्हाला तिखट लागते जरा, म्हणून जरा मिरच्या जास्त घातलेल्या आहेत. आणि थोडंसं हिंग, एक अर्धा चमचा हिंग घातला आहे. आणि हे पुन्हा सगळं एकत्र करून हलवून घ्यायचं. कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची, ती पण छान परतून घ्यायची. आता 2-3 चमचे आले लसूण पेस्ट वापरू आपण. परत चांगला हलवून घेऊ. आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे हलवून घेणार आहे. छान वास सुटलाय. दोन ते तीन मिनटं हे परतून, 2 मिनटं परतून घ्यायचं. 2 मिनटानंतर आपण त्यात भाज्या घालणार आहोत. सगळ्या भाज्या घालून मग ते छान वाफ येईपर्यंत धुवून घेतलेल्या भाज्या घ्या.
छान परतून घ्यायच्या त्या. सगळ्याला मसाला लागला एकदा की मग 2 ते 3 मिनिटे भाज्या परतून घ्यायच्या आणि मग झाकण ठेवून वाफ घ्यायची. हा मोकळा केला तर कधीही चांगलं, मोकळा छान होतो. जीवनसत्व चांगली त्यात टिकून राहतात मोकळा केल्यावर. मध्ये आधी बघता येतो आपल्याला मोकळा कितपत झालाय, पाणी लागतंय का नाही, त्यामुळे आपण मोकळा केला तरी. जास्त प्रमाणात असेल तर मोकळाच करायचा, थोड्या प्रमाणात असेल तर आपण साध्या बारक्या छोट्या कुकरमध्ये पण करू शकतो. आता उकळी आलेली आहे, आपण त्यात तांदूळ सोडणार आहोत. साधारण 1 किलो तांदूळ आहे, 1 पातेलं घेऊ आणि डबल पातेलं आपण पाणी घेतलेलं आहे. तांदळाचं आणि तांदळाचं प्रमाण एकदम व्यवस्थित ठेवायचं. जेवढा तांदूळ त्याच्या डबल पाणी एवढं उकळून घ्यायचं आपण. आता आपण ह्यात थोडा टोमॅटो घालणार आहोत आणि नंतर मग आपण परत वरणं गार्निशिंगसाठी थोडासा ठेवणार आहोत. हलवून करून नंतर झाकण. आता आपण थोडं झाकण घालून त्याला 1-10 मिनिटं वाफ देणार आहोत. आपण याच्यामध्ये थोडं तूप घालणार, तुम्ही बटर घातलं तरी चालेल. आणि आपण त्याला त्याच्यावरती कांदा तळलेला आणि टोमॅटो टाकणार आहोत, म्हणजे त्याचा स्मेल त्या 5 मिनिटं वाफ घेणार हो. आणि मग आपण बाउलमध्ये सर्व करणार आहे. आपण पहिली 10 मिनिटं वाफ दिली, फोडणी झाल्यावर उकळी आल्यावरती 10 मिनिटं वाफ दिली. आता हा कांदा आपण घालणार आहोत, तळलेला कांदा आहे. तुपाने भात मोकळा पण होईल आणि त्याला स्वाद पण चांगला येईल. एकदम वास खूप छान येतो आणि चव तर खूप छान लागते. तूप घरचं असल्यामुळे ते पौष्टिक असतं. तुम्ही बटर सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि थोडा टोमॅटो. सेम बिर्याणी राईस होतो हा. परत यावं लागतंय.
आता परत याला एक 10 मिनिटे आपण वाफ देऊन घेऊया मग हा तयार होईल. गॅस कमी कर. गॅस आपण एकदम बारीकच ठेवलेला आहे. बारीक गॅसवरती हे वाफ देऊन घ्यायची 10 मिनिट. चांगली त्याला वाफ आली की मग लगेच तयार आपला पुलाव सर्व करायकरता. आता आपला पुलाव पूर्ण तयार झालेला आहे. आपण बाउल मध्ये काढून सर्व करू. वास तर खूप छान सुटलाय. तुम्ही काय करा खाऊन बघा. पोरी म्हणजे मग पोरी सांगतील बरोबर. व्हेज पुलाव तयार झालेला आहे. तर आपण हा सर्व केलेला आहे. तुम्ही घरी करून बघा आणि न घाबरता तुम्ही कुकरमध्येही करू शकता आणि पातेल्यात पण करू शकता. फक्त प्रमाण व्यवस्थित तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेतलं तर तुमचा पुलाव अजिबात चुकणार नाही. हा जो काही पुलाव आहे हा व्हेज पुलाव जो काकूने तयार केला आहे हा मी सांगते इथंच की खूप छान झाला आहे. आणि काकूने सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी ट्राय करा. करूनच बघा. नक्की करून बघा. सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळं अगदी प्रमाणात घातलं तुम्ही तर तुम्ही असाच आमच्यासारखा छान वाला पुलाव बनवू शकता. करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्याला नक्की उत्तर देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही पुलाव आहे हा अतिशय पौष्टिक पद्धतीनं केलेला आहे काकूंच्या स्वतःच्या अनुभवातून. आणि छान झालं. दुसरी गोष्ट आमच्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओव्हीज रेसिपीज मध्ये पुन्हा आपलं पुन्हा आपण नवीन रेसिपीज भेटणार आहोत. भेटणार आणि लवकरच भेटू. तोपर्यंत करू. थँक्यू.